नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आत्ता आपण आलो होतो सारवडीमध्ये दळवी मळा म्हणून. तर काय नाव आहे तुमचं? बोरकर दळवी यांनी कॉल केला होता आपल्याला. तर त्यांच्या बाथरूम पशी साप आहे. तुम्ही आता कोणत्या जातीचं साप आहे? हा विषारी का बिन विषारी आपण चेक करू आणि मग तुम्ही पुढचा व्हिडिओ पाहता. इकडं कुठं नाही गेलं पाहिजे. मला नाही सांगत मी आता जातो. अर्धा एक तास गेल्याच्या नंतर आपली खूप मेहनत केल्याच्या नंतर आता आपण पाणी सोडलं होतं. तर इंडियन टॅक्टिकल कोबरा या भारतीय नाग म्हणतात याला. आपण रेस्क्यू करू. कशा रेस्क्यू करतो तुम्ही पहा. सगळ्यात विषारी साप आहे. दिसतोय ना? दिसतोय ना? काही मुलगा तिने माझ्यासमोर बाहेर काढलं होतं. वर पाहिलं मी पाहिला. पाणी बंद झालं. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही पुरावरून आलेलं आहे. एक ते दीड फूट वालाय म्हणून जे तोंडाकून आलंय मित्रांनो. अर्धा निम्म भाग आहे त्याचा अजून बिळतच आहे. तर आपल्याला आता ऍक्शन नाही घेता येणार. जशी तुम्ही पाहू शकता मेंबर कुठे आहेत? मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इंडियन प्रॅक्टिकल कोबरा या त्याला भारतीय नाग पण म्हणतात. आणि नाजा नावानी पण या ओळखला जातो. सगळ्यात विषारी मित्रांनो,
तुम्ही पाहू शकता एक दीड तासाच्या नंतर आपल्याला मेहनत केल्याच्या नंतर निघलाय मित्र तो आता तुम्ही हे पाहू शकता खाल्लंय त्याने काहीतरी तो आता वुमेंट करण्याचे ते आता त्याला आपण वुमेंट करूनच देऊ त्यानंतरच पॅक करू त्याला मित्रांनो ज्या वेळेस असा फन काढतो आपला त्या वेळेस आहे ना तो पूर्णपणे चावायच्या असतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो याच्यात आहे ना न्यूरोटॉक्सिन नावाचं विष असतं तिथून सोडू नका त्यावेळेस चावला तर मित्रांनो तसा जवळच्या आपल्या सरकारी हॉस्पिटलला लवकरात लवकर तुम्ही ट्रीटमेंट घेणे कोणत्याही जडी बुटी बाबा याच्यात कुणीही जाणे नाही तर आपल्या जीवाला धोका होऊ शकतोय आणि कुणीही सापाची ट्रेनिंग घेतल्याशिवाय हे पकडू नये का तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो मित्रांनो परत एकदा सांगतो मित्रांनो याला भारतीय नाक आणि इंग्लिश मध्ये इंडियन प्रॅक्टिकल कोब्रा म्हणतात याला मित्रांनो आता आपण त्याला पॅक करू आणि निसर्गात सोडण्यासाठी जाऊ आपण किती वेळ लागत मित्रांनो पाहू शकता यांची श्रद्धा कशी आहे हे महादेवाचं मंदिर आहे आणि याच्या मागच भरलं आपण ओके नमस्कार मित्रांनो मित्रांनो आत्ता आपण कॉल केला होता आता त्याला आपण निसर्गात सोडण्यासाठी आलो होतो तर आता तुम्ही पाहू शकता पाऊस पण चालू आहे आपण त्याला लगेच सोडून देऊ तुम्ही निसर्ग पाहू शकता मित्रांनो नको नको पाऊस पण राहिला तगडा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्याच्या नंतर मित्रांनो जे स्क्रीनवर लाल अक्षरात सबस्क्राईब नाव चिन्ह आहे तर त्यावर क्लिक करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा मित्रांनो तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्की लाईक करा धन्यवाद